बांदा शहरातील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी आणि गणेश उत्सवात होणाऱ्या वाहतुकीच्या अडथळ्यामुळे पोलिसांतर्फे पाणी करून व्यापारी संघ व ग्रामपंचायतीबरोबर बैठक पार पडली। यावेळी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। गणेश चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर बांदा शहरातील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी गतवर्षीप्रमाणे यावर्षीही बांदा व्यापारी संघ, ग्रामपंचायत, पोलीस आणि स्थानिक ग्रामस्थ यांची संयुक्त बैठक येथील पोलीस ठाण्यात संपन्न झाली। या बैठकीला बांदा सरपंच श्री मंदार कल्याणकर, बांदा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री प्रदीप गीते, बांदा व्यापारी संघ अध्यक्ष श्री प्रसाद पावसकर, सचिव सचिन नाटेकर तसेच ग्रामस्थ उपस्थित होते। गणेश चतुर्थीच्या या अनुषंगाने बांदा शहरात बांदा ग्रामपंचायतीने गणेश चतुर्थीत कुठल्याही प्रकारची नागरिकांना त्रास होऊ नये किंवा असुविधा जाणू नये यासाठी एक चांगल्या प्रकारचं नियोजन आम्ही या ठिकाणी केलं आहे। स्ट्रीट लाईटचे सगळे कामं पूर्ण झालेली आहेत। प्रत्येक वाडीमध्ये स्ट्रीट लाईट व्यवस्थितपणे चालू केलेले आहेत। रस्त्यावरच्या खड्ड्यांचं काम जवळपास पूर्ण केलेलं आहे। गावातील सर्व खड्डे बुजवण्याचं काम पूर्ण झालेलं आहे। त्याचप्रमाणे वाहतुकीचंही नियोजन माननीय पोलीस निरीक्षक प्रदीप गीते साहेबांच्या बरोबर बसून केलेलं आहे। व्यापारी संघ आणि बांदा ग्रामस्थांनी आणि व्यापाऱ्यांनी यामध्ये सहभाग घेतलेला होता। त्याचप्रमाणे बाकी हॉस्पिटल्स असतील किंवा ग्रामपंचायत प्रशासन असेल याही ठिकाणी यांनीही या ठिकाणी आपापल्या परीने नियोजन पूर्ण केलेलं आहे। वाहतुकीच्या नियोजनासंदर्भात पार्किंग व्यवस्था ठिकठिकाणी केलेली आहे। त्याचप्रमाणे नो एंट्री जे काही ठिकाणी केलेली आहे, टू व्हीलर पार्किंग, फोर व्हीलर पार्किंग यांचे नियोजन केलेले आहे। नागरिकांना आणि आजूबाजूच्या परिसरातील सर्व जनतेला या ठिकाणी आवाहन करू इच्छितो की हे सगळे रहदारीचे नियम आपण पाळून नागरिकांना आणि आपल्या स्वतःला जेवढी सुविधा निर्माण करून घेता येईल तेवढी निर्माण करून घ्यायची आहे। आणि या ठिकाणी जे कर्मचारी या सगळ्या व्यवस्थेमध्ये तैनात असतील त्या सर्व कर्मचाऱ्यांना आपण सहकार्य करून आपला हा गणेशोत्सव अतिशय चांगल्या पद्धतीने कसा आनंदोत्सव करता येईल याची सर्व या ठिकाणी आपण सहकार्य करायचं आहे। या बैठकीत मुख्य बाजारपेठेत आतिषबाजी करण्यास सक्त मनाई करण्यात आली। तसेच याचे उल्लंघन करणाऱ्यावर कडक कारवाईचे सह पोलीस निरीक्षक प्रदीप गीते यांनी स्पष्ट केले। बांदा बाजारपेठेत वाहनांना यावेळी पूर्ण बंदी करण्यात आली, मात्र ही बंदी गणेशोत्सवापर्यंतच असणार आहे। शहरात ठिकठिकाणी करण्यात आलेली पार्किंग व्यवस्था पांगम हाऊस, राजगुरू कॉम्प्लेक्स, ओव्हेज कॉम्प्लेक्स या ठिकाणी करण्यात आली आहे, तर दुचाकी वाहनांसाठी नाना देसाई नट वाचनालय, पेडणेकर सॉ मिल या ठिकाणी करण्यात आले आहे, तर तेलियाई तिटा, सायरोबानाथ मंदिर, विठ्ठल मंदिर हॉल हे मार्ग बंद ठेवण्यात आले आहेत। दरम्यान सरपंच मंदार कल्याणकर, सह पोलीस निरीक्षक प्रदीप गीते, व्यापारी संघ अध्यक्ष प्रसाद पावसकर या सर्वांनीच गणेश चतुर्थीसाठी आखलेल्या नियमांचे पालन करून सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे। गुणेश गवस, कोकण 9, बांदा।